नमस्कार श्री स्वामी समर्थ चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवलिंगावर जल अर्पण करण्याची शास्त्रशुद्ध पद्धत कोणती आणि कशा पद्धतीने शिवलिंगावर जल अर्पण करायचे असते बऱ्याच लोकांना माहिती अभावी ही पद्धत माहीत नसते आणि नकळत आपल्याकडनं बऱ्याच अशा चुका होतात आणि मग त्याचे परिणाम असे होतात की आपल्याला इच्छित फळ प्राप्त होत नाही त्याचबरोबर शिवलिंगामध्ये संपूर्ण शिवपरिवार वसलेला आहे आणि कोणत्या ठिकाणी कोणाचा निवासस्थान आहे हे देखील या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर जेव्हा आपण महादेवाच्या मंदिरात जातो पूजा करण्यासाठी किंवा जल अर्पण करण्यासाठी तर सगळ्यात आधी कोणती गोष्ट करायची असते आणि त्यानंतरच आपण जल अर्पण कशी करायची असते हे देखील ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण आणि अतिशय चांगली अशी माहिती या व्हिडिओतून मिळणार आहे जेणेकरून तुम्ही ह्या माहितीच्या आधारे शिवलिंगावर तुम्ही जल अर्पण करून तुम्हाला तुमचे इच्छित फळ प्राप्त होण्यास मदत होईल तर हे बघा इथे मी तुम्हाला शिवलिंगाचं हे चित्र दाखवलं आहे या चित्रामध्ये शिवलिंगामध्ये शिवपरिवार कुठे कुठे कोण कोण वसलेला आहे कुठे कोणाचं निवासस्थान आहे आणि पूजा करताना आपण कशी पूजा करायची किंवा कसं जल अर्पण करायचं हे ह्या चित्राच्या माध्यमातून तुम्हाला समजण्यास खूप सोपं जाईल तर या ठिकाणी शिवमंदिरात जेव्हाही आपण पूजेसाठी जातो किंवा जल अर्पण करण्यासाठी जातो तेव्हा गेल्यानंतर सगळ्यात पहिले कोणती गोष्ट करायची हे कोणाला माहीत नसतं त्यामुळे बरेच जणं या ठिकाणी चूक करतात आणि गेल्या गेल्या शिवलिंगावर जल अर्पण करतात तर असं अजिबात करायचं नाही आहे तर सर्वात पहिले आपल्याला आपल्या पापातून मुक्त व्हायचं असतं आणि पापातून मुक्त झाल्यानंतरच आपण शिवलिंगावर जल अर्पण करायचं असतं तर यासाठी आपण जेव्हा महादेवाच्या मंदिरात जातो तर सर्वात आधी शिवलिंगाच्या आजूबाजूचा जो भाग आहे तुम्ही चित्रात बघू शकताय ज्या ठिकाणाहून गणपती बाप्पांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणापासून तर शिवलिंगाच्या आजूबाजूचा पूर्ण गोल भाग आणि त्यानंतर पुढे कार्तिक निवासपर्यंत आपल्याला आधीच्या पूजेचे जे पण वाहिलेले फुलं असतात पानं असतात फळं असतात अक्षदा ह्या सगळ्या आपल्या हाताच्या तळव्याने साफ करायचे आहे सर्वात आधी जल अर्पण करायचं नाही तर सगळ्यात आधी तिथलं जे काही पूजेचं साहित्य असतं ते सर्व साफ करायचं आहे आपल्या हाताच्या तळव्यांनी आपण जेव्हा हे साहित्य साफ करतो तेव्हा आपण आपल्या पापातून मुक्त होतो आणि आपल्या पापातून मुक्त झाल्यानंतरच आपण शिवलिंगावर जल अर्पण करण्यालायक होतो तर सर्वात आधी ही गोष्ट आपल्याला तिथे गेल्यावर करायची आहे त्यानंतर सगळ्यात आधी शिवलिंगाच्या उजव्या बाजूला तुम्ही चित्रात बघू शकताय उजव्या बाजूला जल अर्पण करायचे आहे तर उजवी बाजू ही गणपती बप्पांचं निवासस्थान आहे तर त्या निवासस्थानाला जल अर्पण करायचं आहे गणपती बप्पा हे आपली आधी देवता आहे आणि पूजेत त्यांना पहिला मान असतो त्यामुळे कोणतीही पूजा करताना आधी गणपती बप्पांचं पूजा पूजा करायची असते त्यामुळे इथे देखील आपल्याला पाणी अर्पण करताना गणपती बप्पांच्या स्थानापासून सुरुवात करायची आहे त्यानंतर डाव्या बाजूला जल अर्पण करायचे आहे डाव्या बाजूला कार्तिक निवास आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर अशोक सुंदरीचं जे निवासस्थान आहे तिथे जल अर्पण करायचं आहे या ठिकाणी मी जे जे स्थान सांगते ते तुम्ही इथे स्क्रीनवर दिलेल्या फोटोमध्ये बघून ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे अशोक सुंदरीचे निवासस्थान म्हणजे शिवलिंगाच्या पुढचा निमोत्या भागावर जिथे पाणी वाहून खाली जाते त्या भागावर जल अर्पण करायचे त्यानंतर माता पार्वतीच्या हस्तकमलावर जल अर्पण करायचे असते म्हणजेच शिवलिंगाच्या आजूबाजूचा गोल भागावर जल अर्पण करायचे असते आणि त्यानंतरच शिवलिंगावर जल अर्पण करायचे असते आणि यानंतर म्हणजे या, या सर्वांवर जल अर्पण केल्याच्या नंतर जर पाणी आपल्या जलपात्रात राहिले असेल तर ते पाणी शिवलिंगावर जे लावलेली कळशी असते म्हणजेच जे अभिषेक पात्र असतं त्यामध्ये टाकायचं असतं त्या कळशीमध्ये शिवाच्या बाकीच्या ज्या कन्या आहे जया विषहारा त्यामध्ये विराजमान असतात शिवलिंगाचे मुख हे नेहमी उत्तर दिशेला असते त्यामुळे शिवलिंगावर जलाभिषेक करताना नेहमी शिवलिंगाच्या पाठीमागच्या बाजूला बसून जलाभिषेक किंवा पूजा करायची असते जर शिवलिंगाच्या पाठीमागच्या बाजूला बसण्यासाठी जागा नसेल तर शिवलिंगाच्या दोन्ही बाजूंपैकी कोणत्याही एका बाजूला बसले तरी चालते परंतु जल अर्पण करताना शिवलिंगाच्या पाठीमागच्या बाजूने करावे म्हणजेच पाणी शिवलिंगावर पडताना दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत गेले पाहिजे त्या त्याचबरोबर वर शिवलिंगावर जल अर्पण करताना किंवा जलाभिषेक करताना जलपात्र कोणते असावे तर जलपात्र हे नेहमी तांबे चांदी किंवा पितळाचे असावे जास्तीत जास्त या तीन धातूंपैकीच एक धातूचे जलपात्र किंवा तांब्या असावा जर पाण्यामध्ये कच्चे दूध मिक्स केलेले असेल तेव्हा जलपात्र किंवा तांब्या हा नेहमी चांदीचे किंवा पितळाचे असावे तांब्याचे जलपात्र इथे चालत नाही ते वर्ज्य असते बरेच लोक स्टीलच्या धातूच्या तांब्याने शिवलिंगावर जल अर्पण करतात तर ते अतिशय चुकीचं आहे स्टील हे आयरन आणि कार्बनपासून बन बनते आणि लोहाच्या भांड्यातून शिवांना जल अर्पण करणे वर्ज्य आहे तर महादेवांच्या मंदिरात गेल्यानंतर शिवलिंगावर या शास्त्रशुद्ध पद्धतीने जर पूजा केली किंवा जल अर्पण केले तर महादेव नक्कीच प्रसन्न होतात आणि आपल्याला आपले इच्छित फळ प्राप्त होते तर या ठिकाणी शिवलिंगावर जल अर्पण करण्याची ही शास्त्रशुद्ध पद्धत तुम्हाला माहिती होती का किंवा यामध्ये अजून काही गोष्टी राहून गेल्या असेल तर त्या देखील तुम्ही कमेंटद्वारे सर्व भक्तांना इथे सांगू शकता आहे तर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महादेव तुम्हा सर्वांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण करतील हर हर महादेव